आल्याच्या चहामुळे घशाच्या खवखवीपासून आराम मिळतो, परंतु याशिवाय आल्याचे इतरही अनेक फायदे आहेत, ज्या कारणास्तव त्याला गुणांची खाण असे देखील म्हणतात. सर्दी झाल्यास आले खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो, कारण आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या पचनात गडबड होत असेल तर आल्याचा एक तुकडा अर्धा ग्लास पाण्यात रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी ओटी हे पाणी प्या. आल्याचा रस लिंबू आणि साखर मिसळून प्यायल्याने पोटदुखीची समस्या देखील दूर होते. आल्याचे पाणी केवळ आपले पचन सुधारत नाही तर आपल्याला दिवसभर फ्रेश अनुभव देखील देते. जर आपण आपल्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैली फॉलो करत असाल तर दररोज उपाशी ओटी आल्याचं पाणी प्यायल्याने तुमचे वजनही कमी होईल. याबरोबरच रक्तातील साखर आणि मधुमेह यासारख्या आजारांमध्येही आल्याचे पाणी फायदेशीर ठरते. आलं भूक नियंत्रित करते आणि त्यासोबतच ब्लड शुगरचा स्तर देखील नियंत्रित ठेवते. आल्यात कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असतात. आल्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे केस आणि त्वचेला फायदा होतो. तसेच आल्यामुळे आपल्या शरीरास योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ए मिळते. ह्या सी आणि ए व्हिटॅमिनमुळे आपल्या केसांना आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळते. आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच, शिवाय इम्युनिटी सिस्टमही मजबूत होते. एका पॅनमध्ये साधारण एक ग्लास पाणी उकळत ठेवावे, त्यात किसलेले आले टाकावे, त्यानंतर गॅस बंद करून आले गाळून घ्यावे आणि ते पाणी कोमट करून रिकाम्या पोटी घ्यावे. अशा प्रकारे आल्याचे पाणी तयार केल्याने तुम्हाला ह्याचे भरपूर फायदे मिळतील.